ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या नंतर आता राजापूर मधले ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना सुद्धा एसीबीने नोटीस बजावली आहे। उद्या अलिबाग मधल्या अँटी करप्शन कार्यालयामध्ये त्यांची चौकशी केली जाणार आहे। दरम्यान यावर मी निष्ठावंत राहिलो म्हणून मला एसीबीने नोटीस बजावली असा आरोप राजन साळवी यांनी केलाय। त्यासोबतच मी मरेपर्यंत तुरुंगात राहीन पण कुठेही जाणार नाही असंही ते म्हणाले। आज सुट्टी आहे आणि मग त्या अनुषंगाने मी सोमवारी पाच तारखेला मी तिथं पोहोचू शकणार नाही। तर रायगड ठिकाणी मला बोलवलंय, मला माझ्या वकिलाकडून सीएकडनं सर्व माझ्या व्यवसायाचे जे कागदपत्र जे गोळा करावं लागतील आणि उद्या मी तिथं पोहोचू शकत नाही अशा तरीची त्यांना मी अशा पत्राद्वारे पत्र दिलेलं आहे। मला 15 दिवसानंतरची नोटीस मला मुदत द्यावी अशा तरीची मी मागणी त्यांच्याकडे लेखी स्वरूपात केलेली आहे। तरी या संघाने मुदतवाढ द्यावीशी अपेक्षा आहे, मुदतवाढ दिली नाही तर त्यांनी मला अटक वॉरंट काढावं, मला पकडून न्यावं, माझं काही म्हणणं नाही पण मी शिवसेना पक्षासाठी तेही करत त्यांनी माझी मानसिकता आहे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।